జయ శివాజీ. आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप म्हणजे गुढी पाडव्यापेक्षाही मोठा सण आहे, कारण आज आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आहे त्यांच्यासोबत आज सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा जयंती आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी जे आमच्यासाठी सगळ्यांना जे हिंदुत्व काय असतं हे दाखवून दिलेलं आहे, आणि त्या हिंदुत्वावर आम्हाला एवढं ताकद आलेली आहे बाळासाहेबांच्या कर्तृत्वामुळे, तर ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आहे. आणि आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही पूर्ण भारत हा भगवामय करून दाखवणार आहे हे सिद्ध केलेलंच आहे आधीच, आणि ते होणारच आहे आणि राहणारच आहे कायम जोपर्यंत बाळासाहेबांचं नाव आम्ही अजर अमर ठेवणार आहेत. जय महाराष्ट्र, जय. आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे, कारण जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण हिंदवी स्वराज्य स्थापन केले तसंच आपले हिंदू हृदय सम्राट सरचेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये गरीबातल्या गरीब ज्याला कुणीही स्थान देऊ शकत नाही, मोठमोठे पक्ष होते, काँग्रेस होतं, ह्या पक्षांमध्ये ज्यांना स्थान मिळणार नाही असे सर्वसाधारण कार्यकर्ते घडवून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात शिवसेना ही निर्माण केली. आणि शिवसेना हा पक्ष नसून ही संघटना निर्माण केली, ही संघटना आहे आणि अशी भावना लोकांच्या मनामनात ठसवली. आणि आज हा शिवसैनिक तळागळातून उभारलेला हा शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये भगवा या शिवसैनिकाने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून गरीबाच्या जनतेसाठी आज या शिवसेनेची सत्ता ही स्थापन केलेली आहे. अशा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना आमच्याकडून शिवसैनिकाकडून मानाच्या मुजरा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जन्मदिवसानिमित्त आज या ठिकाणी चोपडा शहराच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी ही शिवसेना घडवली, 20% राजकारण आणि 80% समाजकारण या धर्तीवर त्यांनी सुरुवात केली. आणि आज आपण पाहतोय की या महाराष्ट्राच्या गादीवर भगवा डौलाने फडकतोय, तो माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्याचमुळे. आणि जे मानाचं स्थान सामान्यातलं सामान्य कार्यकर्त्याला जे मानाचं स्थान या ठिकाणी निर्माण केलं आहे त्याबद्दल समस्त जनता ही त्यांची नेहमीच ऋणी आहे. आणि आज या ठिकाणी मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.